आजच्या आपल्या निवडणुकीच्या सत्कार समारंभानिमित्त तालुक्याचे आमदार आणि माझे मित्र म्हणले तर त्यांचं माझं नातं पक्क असते, अतुलशेठ बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पांडुरंगजी पवार साहेब सगळ्यांची नावं घ्यायला लागल्यानंतर साहेब भाषणाची सवय असल्यामुळे सगळं चुकून जाईल, जे बोलायचं ते राहील आणि बलतच बडबड चालू आहे। खर तर आज ही टीका करण्याची वेळ पण नाही, इलेक्शन होऊन गेलंय, समोरच्या पॅनलमध्ये आमचेच नातेवाईक आमचेच बंधू आमचेच मित्र होते, त्यामुळे इथून पुढच्या काळात या निवडणुकीच्या टीका बंद झाल्यात, आता विकासाच्या टीका चालू होती। कारण साहेब 2-2.5 वर्ष तुमच्या मार्गदर्शनाखाली गोट्या भाऊ या ठिकाणी सरपंच होते, काही राजकीय कारणामुळे कामं थोडीशी कमी झाली, पण मला विनंती आहे आता हे आलेलं सगळं यश हे पूर्णपणे विकास करण्याचं काम तुम्हीच घ्यायचं, आता तुम्ही सांगसान त्याप्रमाणे ही सर्व मंडळी काम करतील आणि मला खात्री आहे आमदार साहेब हे सगळं कॅटलॉग भरून काढतील। वेळ खूप झालाय त्यामुळे जास्त काही बोलण्यात मजा नाही, मी सर्वांचं मतदारांचं सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। विसाळ चौकामध्ये बिल्लेश्वर पॅनलच्या माध्यमातून जे इलेक्शन झालं त्या सांगता सभेच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुलशेठ बेनके साहेब, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार साहेब, वल्लभ शेठ शेळके साहेब आणि बरेचसे बाळासाहेब खिल्लारी साहेब असतील, असे बरेचसे या ठिकाणी मान्यवर सर्व सन्मान्य व्यासपीठ। खरं साहेब माझा जवळजवळ 60 वर्षाच्या कालावधीमध्ये मी असं इलेक्शन कधी पाहिलं नाही, अशा प्रकारचे ह्या बिल्लेगावमध्ये ग्रामपंचायतचे इलेक्शन झालेले आहे। मागच्या पंचवार्षिक इलेक्शनला मी स्वतः उभं होतो साहेब, पण त्यावेळेस सुद्धा मी कधी एवढं जीव लावून मतदारांपुढे गेलो नाही, मतदारांना सांगितलं नाही, कुणाला चर्चा केली नाही, परंतु बेल्लेगावचं या इलेक्शन जाहीर झालं आणि त्या क्षणी मी मनातून ठरवलं काही झालं 100% योगदान द्यायचं आणि 100% उतरायचं काय हो। आणि मला साहेब आत्ताच नाही, मला पूर्वीपासून वल्लभ शेठ बेनके यांचे सुद्धा शब्द आठवतात, तुमचे सुद्धा शब्द आठवतात, तुम्ही माझ्याकडे तेव्हाच या जेव्हा राष्ट्रवादी पक्षाचं तुम्ही बहुमताने बेल्लेगावात पॅनल आणाल तेव्हा तुम्ही माझ्याकडे या, 100% तुमच्या कामाची जबाबदारी माझी। आणि साहेब त्याच निमित्तानं आम्ही तुम्हाला आमचं काम बजावलेलं आहे आम्ही, आणि आमचं काम बजावत असताना आता तुमची जबाबदारी ही वाढलेली आहे का, बेल्लेगावच्या विकासाची धुरा आम्ही आज तुमच्या हातात दिली आमच्या सरपंच मनीषाताई यांच्या माध्यमातून। गेले 40 वर्ष काय झाले आम्हाला म्हणायचं या ठिकाणी, आताच महेश भांगर यांनी सांगितलं का मागचा जो इलेक्शनचा पिरियड झाला त्याच्यात टीका टिप्पणी करायचंच नाही, परंतु आपल्याला कार्यातून दाखवून द्यायचं का आपण काय करू शकतो, आणि ज्या माणसाला कामाची हौस आहे ज्या माणसाला कामाची मुळात उर्मी आहे ते जानकू शेट्टी 2 दिवसात या ठिकाणी दाखवून दिलंय का, बेल्लेगावची दिवाळी त्यांनी या ठिकाणी साजरी केली का, बेल्लेगावमधले जे 25 IMAX या ठिकाणी बंद होते त्यांनी ते IMAX जे साईकृपा बस संस्थेच्या माध्यमातून बसवले होते त्यांनी ते IMAX चालू केले। साहेब गावात घाण हा प्रकार त्यांनी कुठे ठेवला नाही, तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांनी जो GCP वगैरे स्वतः उभं राहून काम केलं असा आम्हाला साहेब सरपंच हवा होता आणि तो बेल्लेगावने या ठिकाणी दिलेला आहे। आणि बेल्लेगावच्या आज मी आज शब्द देतो आमदार साहेब सरपंच साहेब जानकू शेठ यांच्या वतीनं का साहेब आम्ही इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये मतदारसंघात म्हणजे ज्या ज्या वार्ड 6 वार्डमध्ये गेलो फिरलो त्यांना शब्द दिले, तर आजही पुन्हा एक शब्द देतो तुम्हाला का, जे जे शब्द आम्ही वार्डात दिले 6 वार्डात
ते जानकुशेठ डावकर यांच्या माध्यमातून आमदार साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण केल्याशिवाय 100% राहणार नाही हा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. झालेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांची मिरवणूक आणि सत्कार सोहळा या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे नेते तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल शेठ बेनके साहेब असतील. आपल्या परिसराचा का चेहरा मोहरा बदलणारे आदर्श जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी पवार साहेब असतील. कात्रज दूध संघाचे व्हाईस चेअरमन आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब देवाडे असतील. बाळासाहेबजी खिल्लारी असतील. उपस्थित सर्व व्यासपीठ असेल. समोर सर्व जनसमुदाय. खरंच आनंद होतो की अनेक वर्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बेल्लेनगरीवर एखादी सत्ता आली आणि ती सत्ता मिळवण्यात आपण सर्व मतदारांनी मोलाचं योगदान दिलं त्याबद्दल सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो. गेल्या 2.5 वर्षापूर्वी गोटेभाऊ सरपंच झाला त्यांनी देखील अनेक चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला. काही कामं त्याच्या काळात राहिली असतील ते देखील तो पूर्ण करून घेईल. व सर्व सदस्य सरपंचांना मी विनंती करतो की बेल्लेनगरीच्या लोकांनी जो आपला विश्वास टाकला आहे तो आपण सार्थ कराल आणि तो विश्वास सार्थ करत असताना तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके आपल्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. 2023 ते 2028 या कालावधीकरता मागील काही काळापूर्वी जी निवडणूक झाली त्यामध्ये आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आणि सगळ्यांचे सन्मित्र जानकुशेठ डावकर यांच्या पत्नी मनीषाताई जानकुशेठ डावकर यांच्या लोकनियुक्त महिला प्रथम महिला सरपंच आणि त्यांचे सर्व 13 सहकारी किंबहुना 17 जागांसाठी निवडणूक झाली आणि 17 जण या ठिकाणी निवडून आले. ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की आपल्या सगळ्यात जवळची निवडणूक म्हटलं की ग्रामपंचायत आणि प्रत्येकाला आपलं समाजामध्ये करत असलेलं काम असेल किंबहुना समाज मान्यता मिळवण्याचा आपण प्रत्येकजण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. काही जण ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीला उभे राहतात आणि आपण त्या मंडळींमधून लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुका होत असल्यामुळं सरपंच पदाचा उमेदवार त्या ठिकाणी देत असतो. यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये अनेक पॅनल त्या ठिकाणी बघायला मिळतात. आपल्याही गावामध्ये 3 पॅनल त्या ठिकाणी बघायला मिळाली आणि लोकांनी आपल्या मनातल्या उमेदवाराला मतं देत असताना मनीषाताई जानको डावकर यांचा त्या ठिकाणी विजय झाला. मी प्रथमतः सगळ्याच विजयी उमेदवारांचं या ठिकाणी अभिनंदन करत असताना मग सरांनी सांगितलं की जे उमेदवार पराभूत झालेत कारण पराभूत उमेदवार जरी झाले असले तरी त्या पॅनलला मतं मिळवून देण्याकरता त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी राहिलेला असतो आणि अशा पद्धतीनं एकदा आपण विजय झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीचे गटतट किंवा पॅनल हा विषय या ठिकाणी संपला असं प्रत्येकानं या ठिकाणाहून उठताना ठरवून घेतलं पाहिजे. कारण गावाचा विकास करायचा असेल तर आपण मागच्या काळामध्ये बेल्लेगावची परंपरा बघितल्यानंतर अनेक सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकानं जीव ओतून काम केलं आणि आज जे बेल्ले आपल्याला बघायला मिळते हा त्या सगळ्याचा परिपाक असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु सगळ्या अपेक्षा मतदारांच्या असतील किंवा सगळ्या ग्रामस्थांच्या पूर्ण होतील असं नाही. परंतु आता जे नवीन ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांना आपण निवडून दिले त्यांच्याकडून आपण नव्याने अपेक्षा बाळगायला त्या ठिकाणी हरकत नाही. एक चांगल्या पद्धतीचा विकास आराखडा त्यांनी त्या ठिकाणी तयार करावा आणि अनेक समाजातील या ठिकाणी आमदार साहेब उपस्थित आहेत. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष माननीय पांडुरंगजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये अनेक पद्धतीचा यापूर्वी विकास झालेला आहे आणि मग अशा पद्धतीनं काम करत असताना विकास आराखड्याला त्यांच्याकडून म्हणजे आपण एक चांगल्या पद्धतीचा आराखडा निर्माण करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न आपण नक्की कराल. समाजाचे आपल्याकडून खूप मोठ्या पद्धतीच्या अपेक्षा आहेत. जानकुशेठबद्दल या ठिकाणी बरंच सांगण्यात आलं. त्यांनी आपला बैलगाड्याचा छंद जोपासत असताना सामाजिक कामामध्ये चांगल्या पद्धतीचा रस घेतले लोकांनी बघितले आणि त्या बळावरच आज खरं तर त्यांनी ही निवडणूक जिंकली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मी पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून आलेल्या सर्व सदस्य आणि मनीषाताई जानको डावकर यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देत असताना त्यांच्या हातून समाजामध्ये चाललेल्या समाजाच्या ज्या अपेक्षा चांगल्या अपेक्षा त्यांनी ठेवलेल्या आहेत समाजाने त्या पूर्ण करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल. मी पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांनाच सुरू असलेली दिवाळी आज बलिप्रता प्रतिपदा
आणि या सुरू असलेल्या दिवाळीच्या सुद्धा मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो।